मी महाविद्यालयीन जीवनामध्ये असताना जी एक प्रेम कविता लिहिली होती ती तुमच्यासमोर सादर करतो. मला आवडेल. तिचं शीर्षक आहे मी तुझाच. आता मी तुमचाच आहे. तर कसं असतं की त्या कवितेमध्ये एक नायक जो असतो तो एकदम साधा मुलगा असतो माझ्याप्रमाणे. आणि जी तिला मुलगी आवडत असते नेहमी सर्वांप्रमाणेच ती त्याला खूप सुंदर वाटत असते. तर तो तिथं त्याप्रमाणे वर्णन करतो. तुझ्या रूपाच्या स्तुतीचे गीत जग गात असेल. तुझ्या रूपाच्या स्तुतीचे गीत जग गात असेल. पण मनात माझ्या घुमणारी किलबिल तुझीच आहे. जमली असेल चाहत्यांची गर्दी तुझ्या घरासमोर. पण मनात माझ्या सजलेली मैफिल तुझीच आहे. घरात माझ्या दरवळणाऱ्या गंधाची लहर तुझीच आहे. घरात माझ्या दरवळणाऱ्या गंधाची लहर तुझीच आहे. आणि रम्य पहाटी दारी माझ्या पडणारी ऊन प्रखर तुझीत आहे. तुझ्यासाठी फुलवले असतील फुलांचे मडे जणांनी. म्हणजे ती ज्या रोडने येते लोकांनी फुलं लावून टाकली आहेत रस्त्याच्या रोडने. तुझ्यासाठी फुलवले असतील फुलांचे मडे जणांनी. पण काट्यातून डोकावणारी गुलाब कडी तुझीत आहे. बांधले असतील शेकडो महाल तुझसाठी. पण कष्टाने बांधलेली ही झोपडी तुझीत आहे. रचले असतील महाकाव्य कवींनी तुझ्या रूपाचे. ती इतकी सुंदर आहे की तिच्यावर महाकाव्य लिहिले. रचले असतील महाकाव्य कवींनी तुझ्या रूपाचे. पण अवीने लिहिले मी ही तुझी.